नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सावनेर शहरात गांधी जयंतीचे औचित्य साधून नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष गोपाल घटे आणि समाजसेविका वैशाली गोपाल घटे यांनी सेलिब्रेशन हॉलमध्ये मदर ग्लोबल फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा सिंधुताई सपकाळ, अनाथांच्या माई यांच्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शहरवासियांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश कुंभलकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनील केदार, साहित्यिक विजया मारुतकर, डॉक्टर विजय घटे, डॉक्टर संगीता जैन, वर्ध्याचे सहाय्यक आयुक्त बल्लाळ, औषध निरीक्षक स्वाती हरडे, पंजाब नॅशनल बँकेच्या प्रबंधक पल्लवी मोडक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल घटे यांनी केले. त्यानंतर तालुका पत्रकार संघाचे सामाजिक कार्यकरिता प्रयास टीमचे काही सामाजिक संघटनांच्या समाजसेवकांचा यावेळी माईच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माईंना गोपाल घटे आणि वैशाली घटे यांनी 1 लाखाचा धनादेश देऊन सहयोग दिला. सिंधुताईचे प्रबोधन ऐकण्याकरिता अफाट गर्दी उसळली होती. माईंनी आपल्या प्रबोधनात महिलांना उद्देशून बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगितल्या. पोरींनो जगा आणि जगू द्या, खूप पुढे जा पण मागे ही वळून पाहायला विसरू नका, असे त्यांनी सांगितले. पोरींनो अशा राहा की तुमच्याकडे पाहिल्यावर माय आठवली पाहिजे. पुरुषांनी आणि पोरांनीही स्त्री जातीचा सन्मान करायला शिकले पाहिजे. माईंनी शेतकऱ्यांना सांगितले की निराश होऊ नका, दिवस उगवतो फक्त रात्र निघण्याची वाट बघा, हार मानून घेऊ नका. मी 20 वर्षाची असताना 10 दिवसाचा मुलगा ज्याची नाड मी स्वतः दगडाने तोडली त्याला घेऊन मी भीक मागायची. जगाच्या भीतीने मी सर्वात सुरक्षित जागी म्हणजे स्मशानात जाऊन रात्र काढायची, कारण तिथे भीतीने कोणीही वावरत नव्हते. इतकं सगळं असताना मी जगले, तुम्हीही जगा, मी आज सगळ्यांची माई बनली. यावेळी श्याम धोटे, प्रदीप घटे, दिलावर शेख, योगेश पाटील आणि मित्र परिवार यांनी कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केले. दांडी यात्रेचा कार्यक्रम हा पार पाडण्याकरिता या इतक्या दूर आणि स्वतःच्या हट्टीने आल्या, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की ताई आपण इतका मोठा हट्ट आणि इतकं मोठं रिस्क कसं घेस. तुम्ही सगळे हट्टीवाळ आहेत ना, हट्टीवाळांची माई हट्टी. आणि असं ऐकलंय की आपण प्लेन मधून बाहेर निघाला त्यानंतरही आपल्या प्रकृतीमध्ये थोडस अजूनही मला काही बरं वाटत नाही, पण पोराचा आग्रह अन्न उडून त्याने डॉक्टर सोडायला तयार नव्हता. त्यांना म्हटलं मी अशीच जाते ना अशीच पळून येते. काय माहिती बेटा, जीव आणून घेणे मला जगता येणं शक्य नव्हतं, म्हणून मी जगण्याकडे वळले आणि एकांचं जगणं उभं झालं आणि मलाही जगता आलं रे. स्वतःच्या दुःखाचं प्रदर्शन करत जगले असते तर मेले असते. मी माझं दुःख विसरले, दुसऱ्यांच्या दुःखांपर्यंत गेले, येथे पाहिजे जातीचे दुःखमय झाले, आता माही झाले. माही झाले. आपण बघतोय की गोपाळराव सारखे आणि वहिनी साहेबांसारखे युवा समाजसेवी या समाज कार्यामध्ये पुढे येत आहेत, आपल्याकडून त्यांना काय मार्गदर्शन राहिलं? खरं म्हणजे ह्या पोरांनी जे व्रत घेतलेलं आहे एवढं चांगलं काम करतायत, त्यांनी असंच पुढे जावं बेटा. पण या कामामध्ये या रस्त्यामध्ये सोपा रस्ता नसतो रे, कारण खास खळगे अडी अडचणी धोक्यांची स्थळं पाय घसरण्याच्या जागा काटेकुटे खूप असतं बेटा. चांगल्या करणाऱ्यांना कोणी शहाणं म्हणत नाही, येडपट म्हणतात, डोकं फिरू म्हणतात, माथे फिरू म्हणतात, ते वाया गेलं म्हणतात. पण जेव्हा ते कळसावर जातं ना तेव्हा अख्खं जग वर उंचवून पाहते की अरे किती लांब गेला. तसं माईला सुद्धा एकेकाळी कोण होतं बेटा, आता बघ ना मला चालता येत नाही अरे, लई प्रेम करायला लागलं जग, अभी मेरे को डर लगने लगा बाबा. जग से डर लगने लगा. इतना बड़ा नहीं होना चाहिए तारे मेरे. आज आपले पावलं अशा भूमीवर लागलेले आहे की जी भूमी यमराजाची सासूरवाडी आहे आणि यमराजाचा फास आपण दूर फेकून सावनेर नगरीला आपण आलेले आहात, त्याकरता सावनेर वासियांकडनं आणि मीडियाकडनं आपला खूप खूप धन्यवाद. क्या बात है, यम आणि माई दोघांची राशी एकच आहे ना, यम आणि माई.